श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी संदेश सांगणार आहे. स्वामी संदेश सांगण्याचा उद्देश एवढाच की हरलेल्या मनाला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी स्वामी संदेश ऐकायचा असतो. तर पहा आजचा स्वामी संदेश काय आहे. माणसाला मानवी जीवन एकदाच मिळते, त्यामुळे माणसाने जीवनाच्या वाटेवर येणाऱ्या प्रसंगाला हताश न होता उत्साहाच्या ताकदीने जीवन जगावं. कारण उत्साह आणि यश हे दोघेही हातात हात घालून चालतात आणि माणसाचा ढासाळलेला आत्मविश्वास उत्साहतेने वाढवतो व जीवनाला प्रेरणा मिळवतो. मनोधैर्य उंचावते, निष्ठा वाढीस लागते. म्हणूनच उत्साह हा माणसाचा अमूल्य ठेवा आहे जो एकाकडून दुसऱ्याकडे जातो आणि आपल्या कृतीतून व्यक्त होतो आणि आनंदी जीवन दुःखात सुद्धा संयमाने वागत असतो. आणि मोठ्यातली मोठी कोणतीही गोष्ट उत्साहाशिवाय साध्य होत नाही, त्यामुळे माणसाने उत्साहाने परिपूर्ण असावे, निराश न होता प्रयत्न करत राहावे. आज ना उद्या उत्साह सोबत यश तुमच्या दारी नक्कीच येईल. आपण नेहमीच हसत राहणे योग्य आहे, पण कोणाला रडवणे योग्य नाही. आपण मनसोक्त व स्वतंत्रपणे जगण्याचा आनंद घेत असतो हे उत्तमच आहे, पण कोणाला बंधनात ठेवून त्याचा आनंद हिरावून घेणे, छळ करणे व त्याला गुलाम बनवून ठेवणे ही माणुसकी नव्हे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की आपण माणुसकीच्या नात्याने इतरांसाठी काहीतरी चांगले करू शकतो. फक्त ते करण्याची आपल्यात आवड, प्रेम, आपुलकी असायला पाहिजे. हीच आपुलकी व माणुसकी कायम राहते. बाकी कितीही कमवले तरी सोबतीला काहीच जात नाही हे अंतिम सत्य आहे. या सौंदर्य सृष्टीच्या जगात व्यक्ती कितीही धनवान रूपवान असला तरीही तो विद्याविनयन शोभत नाही आणि त्याची कीर्ती कितीही होत नाही. म्हणूनच तर धनवान व्यक्ती कितीही सुंदर कपडे परिधान केले तरीही विद्येचे अस्त्र धारण करणाऱ्या व उपास तापाशी राहून परिस्थितीशी झुंज देत संकटाशी दोन हात करणाऱ्या विद्येचे दूध प्राशन करणाऱ्या गरीब व्यक्तीचे गुणगान कौतुक केलं जातं, कारण तो विद्येने शोभून दिसतो. म्हणूनच तर जगाच्या पाठीवर आज विद्येची देवता सावित्रीबाई फुले, महात्मा फुले व घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आजही आपल्या विद्येने जगात शोभून दिसत आहेत. काय होत असतं कधी कधी, माणसाचा इगो खूप महत्त्वाचा असतो. माणसाला इगो खूप असतो. तो इगो कसा असतो बघा, आपण समाजात वावरत असताना अनेक व्यक्तीशी आपला संबंध येतो. काही व्यक्तीशी आपली नाळ लगेच जुळते, कारण आपले आणि त्यांचे विचार सारखे असतात, विचार करण्याची पद्धती सारखी असते. अशा व्यक्तीची आपली मैत्री अगदी लगेच होते. अशा व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो. सुखदुःखात त्याची साथ देतो, मनातले सर्व आपण त्याच्याशी शेअर करतो. हे मैत्रीचं नातं अनमोल असतं. यामध्ये मजा मस्ती, हसणं रुसणं सगळं असतं आणि अशी मैत्री कायमस्वरूपी टिकते. पण ती समोरच्या व्यक्तीला टिकवायची असेल तरच. जर त्या समोरच्या व्यक्तीला टिकवायची नसेल तर ती टिकत नाही, ती कामापुरती बोलत असते. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे मात्र अगदी खरं आहे. आपण ज्यांना आपले मानतो अशा व्यक्तींनी जर काही चूक केली असेल तर आपण हक्काने ही गोष्ट सांगतो की यावेळी तू चुकला आहेस. परंतु समोरच्या व्यक्तीला त्याची चूक मान्य करायची नसते, एवढा त्याचा युगो मोठा झालेला असतो. कारण काय होत असतं, मैत्रीमध्ये सुद्धा एकमेकाबद्दल गैरसमज निर्माण होत असतो. आपण मैत्री केल्यानंतर असा गैरसमज एकमेकामध्ये कधीही होऊ द्यायचा नाही. आपला त्याच्यावर विश्वास पाहिजे आणि त्याचा आपल्यावर विश्वास पाहिजे, तरच ती मैत्री खरी ना. नाहीतर आपण एकमेकावर विश्वासच नाही तर मैत्री आपली कशी टिकून राहील. त्यासाठी युगो आपण आपला बाजूला ठेवायचा आणि एकमेकांबद्दल विश्वास असायला हवा, तरच ती मैत्री कायम आणि खूप वेळ आणि निरंतर टिकणारी असते. युगो हा त्या व्यक्तीसाठी आभूषणाप्रमाणे असतो. त्याच्यापुढे त्याला समोरच्या व्यक्तीच्या भावभावना, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे काहीच दिसत नाही. आपण मात्र अशा लोकांसाठी स्वतःला त्रास करून घेतो. मैत्रीच्या नात्यात चूक भूल द्यावी घ्यावी, पण हे नातं तुटलं की पुन्हा जुळणं कठीण आहे. प्रयत्न दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे, नाहीतर अशा नात्यातून बाहेर पडलेलेच बरे. नाही का, उगीचच ते नाते सांभाळत बसणे चुकीचे आहे. त्या व्यक्तीला पण आपल्याबद्दल आदर पाहिजे आणि आपल्यालाही त्या व्यक्तीबद्दल आदर पाहिजे. दोघंही माफी मागायला मन मोठं करावं लागतं. म्हणून दोघांनीही ज्या वेळेस तुमचा गैरसमज झालेला आहे त्यावेळेस दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन एकमेकाची चूक कबूल करून एकमेकांना माफ करायला हवं.
तरच तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कोणतीही मैत्री निरंतर टिकू शकाल. कधी कधी काय होत असतं, जीवनात आपल्या हातून कळत नकळत काही चुका घडत असतात. कधी अबोध मनाने तर कधी जाणीवपूर्वक या चुका होत असतात. कोणत्याही शारीरिक, मानसिक, आर्थिकदृष्ट्या हानी इतरांना पोहोचवणे हे कोणीही योग्य म्हणणार नाही. अशीही चूक जर आपल्या हातून घडली तर ती खूप मोठी चूक आहे. सामाजिक दृष्टीने हे वर्तन अयोग्यच असते. यामुळे संपूर्ण वातावरण कलुषित होते. काही काळानंतर या व्यक्तींना आपलंच कृत्याची लाज वाटत असते. अशा प्रकारे आपल्या एखाद्या अयोग्य वर्तनाची लाज वाटणे किंवा आपल्यामुळे इतरांना झालेल्या त्रासाचा खेद वाटणे यालाच पश्चाताप म्हणता येईल. अशावेळी सरळ माफी मागणे हा एक चांगला मार्ग आहे. मनापासून केलेली क्षमा याचना मनावरील ओझे कमी करते. हे शहाणपणाच्या दिशेने टाकलेले एक योग्य पाऊल असते. असे शहाणपण प्रत्येक दुर्वर्तन करणाऱ्या व्यक्तीला येवो. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक कथा, प्रत्येक व्हिडिओ काही ना काही प्रेरणा देणारे आहेत. त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहत चला. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.